अनेक लोकांना सत्तेशिवाय राहता येत नाही, अनेक लोकांची अडचण आहे. आम्ही कधी विचार केला नाही पक्ष सत्तेमध्ये आहे किंवा नाही नाही आहे असा विचार मी केला नाही. काही लोकांना जमत नाही आहे, परंतु आम्ही पक्षाचंही लक्षात ठेवलं. काही निर्णय घेत असताना कधी चुके झाली असं मी नाकारत नाही, परंतु त्याच्यामध्ये पक्षाची जी काही इब्रत आहे किंवा पक्षाला जे काही करण्यासंदर्भामध्ये लोकांच्या अपेक्षा आहे त्याला बाजूला सारून व्यक्तिगत कोणाचं हित राखण्यामध्ये कदाचित मी कमी पडलो असेन, परंतु ठीक आहे, त्यात मला अधिक बोलायचं नाही आहे. आजच्या ह्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मला वाटतं निराश न होता आगामी काळामध्ये आपल्याला भरपूर मेहनतीने पुन्हा पक्ष बांधायचा आहे. नाही, नांदेडची जागा ठीक आहे, जनतेने दिलेला जो काही कौल असेल तो मान्य मी करेन. इतके वर्ष लोकांनी मला माझ्या परिवाराला या ठिकाणून निवडून दिलं, भरपूर प्रेम केलं, अनेक महत्त्वाच्या पदावर मी नांदेडून निवडून गेलं, त्यामुळे लोकांना मी दोष देत नाही, कदाचित आम्हीच कुठे कमी पडलो असो, त्यामुळे ह्याला दोष मी लोकांना देणार नाही. इतके वर्ष लोकांना वाटलं असेल की माझ्यापेक्षा वेगळा सक्षम पर्याय उपलब्ध असेल लोकांनी दिला असेल, ठीक आहे, त्याला काही वाईट म्हणायचं कारण नाही आहे. मला आत्ताच निकालही पूर्णपणे हाती आलेला नाही. मी निश्चितच या सगळ्या गोष्टीची मी सांगितली नैतिक जबाबदारी मी स्वीकारलीच आहे, त्यामुळे पुढची जी काही दिशा ठरवायची आहे मी श्रेष्ठींच्या कानावर घालून पुढचा निश्चित निर्णय घ्यायचा. होत असतं कोणावर कोण नव्हतं, सगळ्यात जर आपण म्हणतो ना की वड्याचं तेल वांग्यावर टाकू नका आपण म्हणतो कधी बऱ्याच वेळेस, चूक एकाची भोगावं लागतं दुसऱ्याला, असं घडत असतं, त्याला काय करणार. आता प्रत्येक गावात भांडणं आहेत, वाद आहेत, कार्यकर्त्यांमध्ये आहेत, नेत्यांमध्ये, सगळ्याच पक्षामध्ये आहेत, त्यामुळे कदाचित मी ते लक्षात घालत कमी पडलो असेल.